चला आपली रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे आता। तर मी मातीचं भांड चुलीवर ठेवून घेतलंय। तिकडं मी मोठे मोठे चौकोनी कांद्याच्या फोडी करून घेतलेत, तीन मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतलेत, तुकडे केलेत लांबके। तिकडं अर्धी वाटी वाटाणा घेतलाय, 10-12 काजू घेतलेत, फ्लावर घेतलाय, हळद, हिंग, जिरं, मोहरी, पुदिना, ही आपलं काळं तिखट, गरम मसाला थोडासा घेतलाय आणि धन जिरं पावडर दोन्ही मिळून 1 चमचा घेतलाय, वांगी, मीठ, तूप, तेल, पाणी आणि तांदूळ आताच आपण धुवून ठेवलेत। तर आपला मसाले भात बनवण्यासाठी गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे का मी, त्यासाठी आपलं तेल टाकून घेऊ। 2 चमचे तेल घ्यायचं। मोहरी टाकून घेऊ, मोहरी तरतरली की, जिरं पण चांगलं फुललंय आपलं, कांदा, मिरची थोडस परतून द्यायचं, मिरची आणि कांदा चांगला परतून घेऊ इकडे तोपर्यंत। मी वांगी चिरून घेते, वांगी आयत्या टायमाला चिरायची कारण काळी पडते, आतून बघून घ्यायची वांगी। ती पण घालून घ्यायची ह्याच्यात। तर ही वांगी पण आपण ह्याच्यात टाकून घेऊ। आता हे थोडस परतून घ्यायचं आपल्याला, ह्याच्या बरोबर फ्लावर पण टाकायचं धुतलेला। एखादा मिनिटभर भाजी परतून झाली की लगेच वाटाणा घालायचा, वाटाणा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा। या भाजी आपल्याला आता 3-4 मिनिटं असं चांगलं परतून घ्यायचं, मग बाकीचा मसाला घालायचा। आता भाजी आपल्या चांगल्या परतून घेतलेत आपण, ह्यात राहिलेलं मसाला घालून घेऊ, थोडीशी पुदिन्याची पानं, काजू आणि इकडे आपला धना जिरा पावडर आहे 1 चमचा, काळू तिखट चवीनुसार आणि गरम मसाला 1/2 चमचा। हळद टाकून घेऊ थोडी, हिंग माझ्याकडून तेलात टाकायचं राहिला पण मी आता टाकून घेते। भाज्या आपल्या चांगल्या परतून झाल्यात, आता मसाला घालून पण मी 2 मिनिटं भाज्या चांगल्या परतून घेतल्या। आता हे तांदूळ घालून घेऊ, आता हे तांदूळ पण आपल्याला त्या मसाला भाज्यांबरोबर मसाल्याबरोबर 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यात गरम गरम पाणी वाटायचं, या भाताला पाणी गार वाटायचं नाही, गरमच वाटायचं। आपला तांदूळ आता 2 मिनिटं चांगला परतून घेतलाय, ह्यात गरम पाणी वाटायचं। दोन वाटा तांदूळ घेतलाय, त्याला 5 वाटा पाणी घातलंय। तांदूळ कसा आहे त्याच्यावरनं पाणी घालायचं, कमी जास्त पण पाणी लागू शकतं। आता ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं।
आपण ह्याला धुरी दिली आणि कडणीत तूप सोडलं होतं, त्याच्यामुळे काय होतं भात मोकळा मोकळा होतो. तर आता आपण ही काढून घेऊ वाटी. भात पण एकदम मस्त झालाय आपला, त्याचा गंध पण चांगला येतोय.